नाही माझ्या जागेचा फोटो घ्यायचा नाही. माझी हा रोड माझा आहे. मी मालक आहे असं बोलू शकत नाही. माझ्या जागेला तुम्ही ऐकू नाही. कंप्लेंट करा. कंप्लेंट करा. बघा काय पाहिजे माझी मालकी जागा आहे. आणि हे सगळेच गाले जे उभे राहिलेले आहेत याच्यावरती महानगरपालिकेने वसई विराट शहर महानगरपालिकेने तोडक कारवाई करावी ही आपली मागणी आहे. मला माहिती आहे की वसई विराट शहर महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत शशिकांत पाटील हे लिप्त झालेले ते भ्रष्टाचारी. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विराट शहर महानगरपालिका गरिबांची घरं तोडते परंतु आरक्षित भूखंडावरती स्थानिक भूमाफियांना मात्र मदत करते. प्रभाग समिती अ सर्वे क्रमांक 305 यामध्ये सरकारी आरक्षित जागेमध्ये जवळजवळ 50 ते 60 गाळे बांधण्याचं काम त्या ठिकाणच्या स्थानिक भूमिपेंच्या माध्यमातून सुरू आहे. या विरोधात ज्यावेळेला आपण वसई विराट शहर महानगरपालिकेचे अविभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला, त्यांना जाब विचारायला सुरू केली, त्यांनी आपल्याला आज करतो, उद्या करतो, परवा करतो हे सांगून टाळाटाळ केली. अखेरीस या विरोधात आपण कोर्टामध्ये आता याचिका दाखल करतोय. ज्यावेळेला बातमी बनवण्यासाठी आपण 305 सर्वे क्रमांकावरती गेलो तर त्या ठिकाणी प्रभाकर चोरगे यांनी आपला त्या ठिकाणी विरोध केला आणि त्यांनी असं सांगितलं की ही जागा माझी आहे. आपला त्या ठिकाणी वाद देखील झाला. माझं सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जर वसई विराट शहर महानगरपालिका गरिबांची घरं तोडते तर मग त्या ठिकाणच्या भूमाफियांना का पाठीशी घालते? असं काय आहे की MRTPची नोटीस दिल्याच्या नंतर 1.5 महिना वसई विराट शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वाट पाहावी लागते? किती दिवस कोर्टातूनच आदेश आणून बांधकाम तोडायला लावायची? याचा अर्थ कुठे ना कुठेतरी वसई विराट शहर महानगरपालिकेचे अधिकारी हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त झालेले. त्यातलाच हा प्रकार पाहूया या टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी. माझ्या जागेचा फोटो घ्यायचा नाही. माझी हा रोड माझा आहे. मी मालक आहे असं बोलू शकत नाही. माझ्या जागेला तुम्ही ऐकू नाही. कंप्लेंट करा. कंप्लेंट करा. बघा काय पाहिजे माझी मालकी जागा आहे. तुम्ही आम्हाला पद्धती आणि हे सगळेच गाले जे उभे राहिलेले आहेत याच्यावरती महानगरपालिकेने वसई विराट शहर महानगरपालिकेने तोडक कारवाई करावी ही आपली मागणी आहे. मला माहिती आहे की वसई विराट शहर महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत शशिकांत पाटील हे लिप्त झालेले ते भ्रष्टाचारी आहेत. या विरोधात आपण रमेश मनाले जे आहेत अतिरिक्त आयुक्त त्यांना पण भेटलेलो पण त्यांच्याकडनं आपल्याला काही उत्तर आलेलं नाही. या विरोधात आपण हायकोर्टात याचिका दाखल करतो. उद्या आपला दावा दाखल होणार आहे. कोर्टातून सदर बांधकाम आपण तोडायला लावणार आहे आणि जे कोणी भूमाफिया असतील ज्यांनी ज्यांनी वसई विराट शहरामध्ये अवैध कब्जा केलेला आहे त्यांनी आता सावध व्हा की जिथे जिथे तुमचा अवैध कब्जा असणार तिथे तिथे दीपक कोटेकर येणार. कोर्टातून आम्ही न्याय मागणार. या विरोधात आता आपण हायकोर्टात याचिका दाखल करत आहोत. आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आरक्षित भूखंड स्थानिक भूमाफियांच्या घशात घालण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त कशाप्रकारे कशा पद्धतीने भूमाफियांना मदत करतात. एकीकडे वसई विरार शहर महानगरपालिका एखाद्या रिसॉर्टवरती बुलडोजर चालवत परंतु कुठे ना कुठे जर तुम्ही गरिबांच्या घरावर बुलडोजर चालवत असता तर मग स्थानिक भूमाफियांना तुम्ही पाठीशी का घालता? आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.